राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 23 जानेवारी पासून मराठा समाजाचं सर्वेक्षण सुरू झालंय. आजपर्यंत धाराशिव तालुक्यातील 90% अधिक सर्वेक्षण पूर्ण झालंय. काही अडचणी असतील किंवा प्रगणक एखाद्या कुटुंबापर्यंत पोहोचले नसतील तर ते माहीत व्हावं यासाठी आज धाराशिव तहसील कार्यालयात मराठा आंदोलक आणि समाज बांधव यांच्या समवेत तहसीलदारांनी बैठक घेतली आहे. आज बैठकीचं कशाविषयी नियोजन केलं सर? नमस्कार. जो आपला मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचा नागरिकांचा सर्वे चालू आहे. 23 तारखेपासून सर्वे सुरू आहे. 31 तारखेपर्यंत आपल्याला सर्वे पूर्ण करावायचा आहे. बहुतांश सर्वे पूर्ण होत आलेला आहे. या उपरही काही भागातला जर पोचू शकले नसतील आमचे प्रगणक तर अशा भागांसाठी त्यांनी ते पोचण्या लवकर ह्या पुढील 2 दिवसात पोचून सर्वे पूर्ण करण्याविषयी त्यांना आम्ही आदेशित केलेला आहेच. या उपरही जर काही प्रॉब्लेम असतील, काही समस्या असतील तर ते समस्या आणि ते सॉल्व करण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी चर्चा करण्यासाठी आपण समाज बांधवातले जे काही ह्यासाठी काम करतायत अशांना इथं बोलून त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी आणि याच्यामध्ये अजून काही सर्वे दरम्यान काही प्रॉब्लेम आहे का आणि असेल तर तो कशा प्रकारे सोडवला जावा यासाठी आजच्या ह्या बैठकीचं प्रयोजन केलं. काय बैठकीत काय चर्चा सगळं तुम्ही चर्चा काय बैठकीमध्ये? आता सर्वे 90% अधिक पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे लक्षात आलं. आमच्या तर दैनंदिन आढावा त्यांचा चालूच आहे. याशिवाय काही शहरी भागातल्या काही भागापर्यंत अजूनही प्रगणक पोचलेले आहेत. अजून 2 दिवस बाकी आहेत. या 2 दिवसामध्ये ते पोचतील. काही जणांचा हाच मुद्दा होता की आमच्या घरापर्यंत अजून प्रगणक आलेले नाहीत तर नक्कीच ते पुढच्या 2 दिवसामध्ये तिथं पोचून सर्वे पूर्ण करतील. धन्यवाद.